हनुमान डोंगर पहला माता नमस्कार हनुमान डोंगर पहला माता नमस्कार महाराज काय झालं काय काम क्रोध विंचू चावला चावला हा हा म्हणजे जुही चावलाचा भाऊ आहे अरे नाही नाही जुही चावलाचा भाऊ नाही रे काम क्रोध विंचू चावला हा हा चावला चावला पर काहून चावला तुम्ही गाडी घातली असेल बिळात अरे तसं नव्हे रे काम क्रोध विंचू चावला काम क्रोध विंचू चावला तमघाम अंगाशी आला आता तुम्ही गाडी घातली असेल बिळात मग गोष्ट अंगाशी येणार अरे तसं नव्हे रे काम क्रोध ह्याचा विंचू आपल्याला चावलेला आहे आणि त्याचा घाव अंगाशी आलेला आहे आणि त्याने माझा प्राण चालला अरे विंचू चावला अरे विंचू चावला आम्ही करू विंचू चावला कुणाला सांगू विंचू चावला टक्करला ना विंचू चावला टक्कर कका विंचू चावला विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला मनुष्य इंगळी अति दारुण हे ऐका महाराज दारू बद्दल सांगतात मध्यरात्री अति दारुण मनुष्य टाईट होतो शाबास अरे मनुष्य इंगळी अति दारुण माझ्या लक्षात आलं काय 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 मनुष्य पितो त्या दारून इंगळी टाईट झाली अरे दारुण म्हणजे ती दारू नव्हे रे दारुण म्हणजे भयंकर मला एक सांग भयंकर म्हणजे भयंकर म्हणजे अति भयंकर अति भयंकर म्हणजे महाभयंकर महाभयंकर म्हणजे महाभयंकर म्हणजे फार भयंकर म्हणजे अरे आता मी भयंकर तापलोय एवढा भयंकर तापलोय कि तुमच्या तिघांचे दात तोडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढा भयंकर मनुष्य इंगळी अति दारुण मजनांगा मारिला तीन म्हणजे हिन तीन नव्हे आम्ही कुठं म्हणतोय हिन तीन आम्ही म्हणतोय एक दोन तीन पटवलं का हे बोलाय लपडे बाजू अरे तीन म्हणजे त्या इंगळीन आता इंगळी म्हणजे त्याच्या इंगळीची बायको काय अरे ती इंगळी नव्हे इंगळी म्हणजे मोठा विंचू मोठा मोठा विंचू म्हणजे साधारण साईज सांगा अरे बाबा साधारण सांगायचं म्हणजे साधारण म्हणजे तुझ्या एवढा म्हणजे स्टँडर्ड दिसतो स्टँडर्ड मला एक सांगा समजा इचुबुआ सारखा असत तर कसा दिसला असता अरे तुळतुळी गुळगुळी गुळगुळी नाही 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 चकचकीत हे चकचकीत म्हणजे त्यांच्या टक्काला असं चावाकलं असत बोच्या मागे लागू नका नाही बोच्या मागे लागू नका ए बोच्या मागे लाग बोचा चेहरा पडला बोचा चेहरा पडला ए बुवा असं करा तुम्ही आता बोला आता सगळे गप्प बसा बघू मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं आणि सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची अरे विंचू चावला अरे विंचू चावला आम्ही करू विंचू चावला कुणाला सांगू विंचू चावला टक्कर टक्का विंचू चावला विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला या विंचवाला उतारा उतारा म्हणजे सात बाराचा उतारा की काय अरे तो नाही मी सांगतो एखादा मोठा दगड आहे का बघा कशाला आणि घाला महाराजाच्या डोकीत आईला इचू बी खाला महाराज बी खाला इकडे ये मला एक सांग तुझं इचू अशी वाकडाय का बू अशी इचू अशी इचू अरे मग येड्या अरे तो दगड इचवावर मारला तर 15-16 इंचू एकदम पटा पटा मारती बरोबर जो जगड जर बुवावर मारला बुवा गचकेल ना अरे अरे प्रभू रामचंद्रानंतर
हा एकच कटपीस राहिला. मग बुवा 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 तुम्ही पावशेर घ्या. काय ते दूध दूध. अरे हा दुधाचाही उतारा नाही. या विंचवाला उतारा कोणताही चालणार नाही. हा या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा. रम्या आता आली का पंच. आता काय झालं म्हणजे काय विचारतो. बुवा मागाशी म्हणलं अरे बोच्या माग लागून. बरोबर बोलली. आता बुवाच म्हणतात माग सारा तमो गुण. मला मला लय टेन्शन आलंय. अरे अरे तू टेन्शन घेऊ नको. अरे टेन्शन घेऊ नको. तमो गुण म्हणजे गर्वाने जर तुमच्या छातीचा फुगा फुगला असेल तर हवा लावून थोडीशी पीन कमी करा. चकलं चकलं बुवा चकलं. अरे पण काय चुकलं. उलट घेतलं. हो म्हणजे पीन लावून थोडीशी हवा कमी कराय. महाराज आता जरा मोकळ मोकळ वाटतय. हलक्या हाताने पिन मारा. अरे अरे पिन मारून मारूनच वाट लागली. अरे या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा सत्व गुण लावा अंगारा विंचू इंगळी उतरे झरझरा. अरे विंचू चावला. अरे विंचू चावला. काही करू पिंचू चावला. कुणाला सांगू पिंचू चावला. अरे काका पिंचू चावला. पिंचू चावला रे पिंचू चावला रे पिंचू चावला. हो सत्य उतारा येऊन आला. आला सत्य आला. गोली मार भेजे बुवा शोर करता है. तुमचा अंडळवरच्या सत्याशी संबंध सत्या नाश होऊ दे. अरे 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 तुमच्या तिघांचा सत्या नाश होऊ दे. अरे काय झालं तुम्ही माझी मस्करी. त्यापेक्षा मी माझी मंडळी आली असती तर बरं झालं असत. तुमची मंडळी काय चिकनी. हाय काल मला चौपाटीवर भेटली होती. मला काने दावली. अरे याचं सोड मला काने दावली. अरे 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 त्या मंडळी बद्दल बोलताय. अहो ती टाळकुटी. हो अरे काय रे काय बुवाच्या मागे लागलाय तुम्ही. मग बुवाच्या मागे लागायचं. अरे आता मी काय करू. अरे म्या सांगतो ना. म्या सांगतो बुवा तुम्ही भारूड पुरं करा. सत्य उतारा येऊन अवघा सारीला तमो गुण किंचित राहिली फुन फुन. राहिली का फुन फुन. शांत केली जनार्दने बोला पुंडलिका वरदे. हरि कृष्ण श्री ज्ञान दे तुका.